जगद्गु नरेंद्राचार्य महाराज की जय सदगुरु काड़ सिद्धेश्वर महाराज की जय संत शिरोमणि गजानन महाराज की जय आद्य जगदगुरु रामानंदाचार्य महाराज की जय सियावल्लभ रामचंद्र की जय अध्य दूसरा श्री गणेशाय नम श्री सरस्वतीय नम श्री गुरुभ्यम नम कलयुगी ती दंभाचार बोकाळेल या भूमीवर असत्यमार्गाचा जोर राहिल या सामप्रात काळी अल्पायुषी होईल माणूस तेजबलहीन होईल खास पडेल ब्रह्मबुद्धीस सा सार टाकून सार घेई आत्मज्ञान विसरेल देहबुद्धीत अडकले साधनांसी अव्हेरले बाश कल्पना आला असे समाजाची स्थिती पाहून कंठ येतो दुःखाने दाटून नेत्र उघडी ठेवून गप्प कसे राहावे म्हणून करीतो विनंती सिद्धेश्वरांनी वेगा विजयेश्वरा तुला फुटू दे प्रेमाचा झरा ज्ञान बुद्धी दे मज रत्नागिरी जिल्ह्यातील निवेगाव संगमेश्वर तालुक्यात आहे राव येथे स्वयंभू सिद्धेश्वर देव आहे अवतार शंकराचा निर्भिड शारण्यात हेमाडपंथी मंदिरात वसे हा जगाचा नाथ निसर्गरम्य ठिकाणी दर्या खोऱ्याचं हो बाजूंनी गडद डोंगर वृक्ष वेलीने चिमना पाकरांचे मंजूर ध्वनी कानी सतत घुमत असे या घोर अरण्यात हिंस्र पशु राहतात वेगवेगळी वानर जात दृष्टीस पडते सिद्धेश्वर मंदिरामागुनी वाहत असे बारमाही पाणी त्यातून पाटाचे पाणी आणले असे मंदिरी चार दीपमाळा मंदिरासमोर त्यावर पुरातन आहे कला परसबंदीत व तटबंदी गोजिरी मंदिराचे वैभव सांगते हे गौरीपती निळकंठेश्वरा तू करून ये तू उदिनांच्या माहेरा कल्पतरु चिंतामणी तुझे आहे अगाद लीला शक्ती दे तू देवा मला भ्रमित झालेल्या जनाला मार्ग सांगण्यास सुगम कथा आहे एक भ्रमपुराणी कंडू नामक थोर ऋषी मुनी महान भगवत योगी मुनी होऊन गेले प्रत्यक्ष वेदव्यासाने कथन केली पुराणी या तपस्वी ऋषीची कहाणी श्रोते ऐका सावधान सुदास म्हणाले वेदव्यास पुरुषोत्तम क्षेत्र आहे खास चारही ही पुरुषार्थ घडणे हे क्षेत्र उत्तम आहे हे क्षेत्र गौतमी तटावर तेथे नांद तो पुरुषोत्तम ईश्वर भुवैकुंठाथ बर नाव आहे या तीर्थाचे या गौतमी तटावर कंडू नावाचे तपस्वी थोर ईश्वर आराधना जीवनाचे सार मानून राहिले होते सतत ईश्वरी साधना धार्मिक होती विचारधारणा पुरुषोत्तम आचारपेने त्यांना सिद्धी प्राप्त झाली होती त्यांची ध्यानधारणा पाहून देव इंद्रेश गेला घाबरून इंद्रपद घेतो काही राहून अशी काळजी लागली सर्व देवांनी विचार केला याची तपस्या भग्न पावण्याला उपाय काहीतरी पाहिजे केला याची तपसामर्थ्य कमी होण्यास इंद्राने प्रोलुम्न अप्सरेस बोलावून घेतले पहा खास तपश्चर्या भग्न करणे सदाडी तिला गौतमी इंद्राजने वरून आली अफसरा जाऊन बैसरी नदीच्या तीरा तिच्या मंजूर गायनाने सारा परिसर दुमदुमला धुमधुमला पशुपक्षी मंत्रमुग्ध झालेला तापप्रक्ष जणू ध्यानस्थ झाले संपूर्ण परिसरात लावले वेडतीने आपल्या गायनाने कंडू ऋषी सुद्धा मोहित झाले तिच्या आवाजावर हो भले नामदेवाने कामदेवाने पीडित केले या ऋषी महात्म्याला शरीर कामदेवाने प्रवेश केल्याने आली अफसरे जवळ आतुरतेने गोड आपल्या बोलण्याने घेऊन गे गेले आश्रमी तपस्वी मोठा ऋषी त्यागले होते सर्वस्वाशी माट। सर्वत्र गाठ पडता अप्सरेश कामातुर झाले आपण तर सामान्य जन विवेक बुद्धी टाकतो गहाण काम क्रोध आदी विकारी अडकून जीवन क्षण भंगूर करतो काम क्रोध मद मत्सर मोह माया षड चालत नाही कुणाचा जोर हे शत्रु असते मानवाचे हे शत्रु जिंकण्यासी मन बुद्धि विवेकासी करण्या प्रबल खासी अध्यात्म पाहिजे यासाठी संतांनी केला अध्यात्माचा बोध आपल्याला अध्यात्म जाणते मनाला शुद्ध करणे अध्यात्माचा बोध आपण विवेकरूपी मुशीत ठेवा मना वैराग्यरूपी ज्वाळांना करती। अगनी ससोने त्यात सो सोने त्यात वितळते खास मग सोपे जाते सोनारास शुद्ध करणे सोन्यास तसेच आहे संतांचे आपना धडे देते ज्ञानाचे साधन आहे आत्म हे ध्याने ठेवावे श्रोते आता जाऊ ब्रह्मप्राणी पाहूया अप्सरे गेले घेऊन आश्रमात त्या दिवसापासून बरं दिनचर्या बिघडली फार अप्सरेच्या मागे मागे हाणार घुटमळत असे मग कुठली होते तपश्चर्या व्हावी ही आपली भार्य अध्यात्म आणि उपासनाकार्या ठेवली त्याने दूर असे बरेच चा दिवस चालले अप्सरेचे काम फत्ते झाले स्वर्ग लोक असं पाहिजे गेले अशी ओढ लागे तिला तिला निघायचे होते तेथून काळ पाहून ऋषी न होता क्रोधायमान शापित न होता एके दिनी कंडून घे नदी तिरी अप्सरापुसे कुठे चालली सारी ध्यानधारणा धारणा सारे सारी आटो येतो अप्सरा म्हणे हे ऋषीवरा तू अडकलास माझ्या मायेत सारा तुझ्या तपश्चार्याचा बोजवारा केव्हाच उडाला आहे तू सोडलास सनित्य नेम तुझ्यात जागृत झाला काम तप आणि सामर्थ्य हे नाम फक्त उरल उरले आहे तिच्या बोलण्याचा को रोखोळ कोण ऋषीच वाटले मरणा हुन मरण पश्चातापाने दग्ध होऊ न क्रोधायमान झाला रागाने थरथर कापू लागला सोड त्वरित आश्रम आला नाही तर देतो शाप तुला काळ तोंडे अप्सरे अप्सरा झाली भयभीत निघून गेली ती त्वरित आश्रमाचे सोडून नक्षत्र स्वर्ग लोकी तीन चार प्रहर गेले उलटून पूर्वपदावर येऊ लागले मन शर्मिंदा झाला कोकर मान स्वतःची लाज वाटू लागली हाय हाय रे दुर्दैव आहे काय झाले संपूर्ण आयुष्य उद्ध्वस्त केले सिद्धी सामर्थ्य गुण केले माझ्या मूर्खतेने असो माझा धिक्कार चार पायाचा पशुथोर आहे माझ्या अनुचार कामात नाही अडकत कसे दाखवू मुख भगवंता तपसिद्धी जातो आहे दाता माझी पाहून मूर्खता काय सांगावे असा पश्चाताप करत बसला होता खजिल झाला शरण येण्यास भगवंताला भीती वाटत होती ऋषीच्या मनीचा भाव ओळखून पुरुषोत्तमाने तेथे ते प्रत्यक्ष प्रकटून बोध केला त्यास छान तो ऐका येथे अरे मानसा हा देह क्षण भंगुर हाडामासांचा सापळा बर अष्टदा प्रकृतीचे घर आहे हे पाहता शरीराचे मूळ या ऐसे नाही अमंगळ राजसोलेचा जो विटाळ त्यामध्ये जन्म यासी वरी वरी जैसे वैभवाचे अंतरी भांडार नरकाचे जेने जैसे झाकन कुंडाचे उघडतानय कुंड धुता शुद्ध होते ते या, धुई ते तरी दुर्गंधी या देहा हा ते शुद्ध तानसे असति शिरा नाडी गुंडालेला चरबी मासाने सारविला सांदू सांदी नरकाचे कुंड भरले आत बाहेर लडबिडले मूत्राचे पोतडे जमले दुर्गंधीचे जंत क्रमियातडी दाना घानीचे पोतळी अमुपलटकते कातडी किळसवानी डोळा निगती चिपडे नाकी दाटती मेकडे प्रभाती घाणी पडे तोंडातून मळा सारखी खाखरा आणि लाळ पित शेबुड प्रबळ त्यास म्हणती मुख कमळ चंद्रमा सारखे विष्ठा वांती पित्त नाकी तोंडी निगती जंत त्याने अतिशय कुश्चिक दिसे उदरी विष्ठा भरली असे प्रत्यक्षासह प्रमाण हो मुखी घालिता दिव्य अन्न काही होते विष्ठा आणि व मन घेता जीवन त्याची होय लघुशंका यव मूत्र आणि व मन हेच आहे

अनंत जन्मीचे पुण्य परमार्थ हातून घडे भगवंत आवडे हे परमार्थाचे लक्षण परमार्थी तो राज्यधारी परमार्थ नाही तो भिकारी या सरी सन यावी, जेने परमार्थ ओळखला त्याचा जन्म कृतार्थ झाला नरदेहाच्या ऋणाला मुक्त केले भल्याने परमार्थी भरावे शरीर सार्थ केला व्हावे पूर्वजांशी उद्धारावे ईशभक्ती करुणी नरदेहाचे लागे वेगे कैक लागले भक्ती संगे सद्गुरूंच्या लागून मागे आत्म उद्धार करावा पशु देही नाही गती ऐसी श्रुती बोलती म्हणून नरदेहाची प्राप्ती आवश्यक आहे हा नरदेह सर्वात श्रेष्ठ नाना देहामध्ये वरिष्ठ जयाचे चुके सर्व अरिष्ठ यम या यातनेचे नरदेहा स्वाधीन सचा आहे नाही पराधीन विक बुद्धी आणि मन परी जे जशाभूत एका परमार्थासाठी तू त्या गलीस नाती गोती परी परस्त्रीच्या महासाठी हो तपसाधना सोडलीस झाले ते झाले आता उगी करू नको चिंता पुनश्च लाग परमार्थ हळूहळू ठीक होईल व्यापकपणा सांडू नये पराधीन होऊ नये आपले ओझे घालू नये देवावरी आलेला समय चुकू नये सत्वगुण सांडू नये देवाविरहित राहू नये मानसाने माझा आशीर्वाद आहे तुला लाग पुन्हा तपस्येला यशस्वी होशील भला नाव मोठे मिरवशील ऐसा आशीर्वाद देवून पुरुषोत्तम पावले अंतर्धान विष्णूंचे ते बोलणे ऐकून कुंडमुनी शांत झाले पुढे केली तपस्या त्यांनी पुन्हा मिळविली सिद्धी त्यांनी मोक्षपदी ऋषी या प्रसंगातून घेतला पाहिजे आपण भले भले ऋषी विद्वान कामामुळे वाया गेले शास्त्रात दिले आहे वचन परस्त्री समान एकांतात तिच्या समवेत राहून आत्मघात करू नये जेसा अग्नी आणि लोणी एकत्र नाही ठेवत कोणी अग्नीच्या ज्वालांनी लोणी वितळून जाते सुंदर प्रसंग आहे रामायणात सीताहरणानंतर भेटतो हनुमंत सीता शोधण्याची जबाबदारी त्यात मारुतीवर सोपवली जाते अंजनी सुत लक्ष्मण म्हणजे ओळखणे सोपे जाईल नको पुसू म्हणे लक्ष्मण मज ठाऊक फक्त त्यांचे चरण मुग कमल नाही पाहिले नाही चुकून त्या मातेचे आदर्श ठेवा लक्ष्मण मग नाही चिंतेचे कारण एकांत घडला काही कारणानं तरी व्यतिरिक्त होऊ नका परस्त्री मानावी विषयाच नाही तर काम येईल उफाळून घडेल वाईट कर्म हातून पश्चाताप नाही उपयोगी ज्याला काम नाही जिंकता आला, वे मन आला त्याने अवश्य वाचावे अध्याला मनोमन विचार करण्याला हा प्रसंग पुरेसा आहे श्रोते जाऊ गौतमी तिरी भवनापूर क्षेत्री दक्षिणे तिरी राहत असे असे त्या नगरी कौशिक नामे विप्र ब्राह्मण होता सज्जन वेदशास्त्री धर्मपरायण पोटी होता पुत्र छान गौतम नावाचा ब्राह्मण कुळी जन्म झाला परी परिसुसंस्कारित नाही बनला सत्याच्या मार्गाला त्याने होते स्वीकारले त्या चवनगरी वैश्य जातीचा होता मित्र त्याचा जीवाभावाचा सुसंस्कार सत्य स्वभावाचा नाम त्याचे मणिकुंडल मणिकुंडल होता सदन गौतम मात्र गरीब ब्राह्मण दोघे विषम जातीचे असूनच नेही होते जीवाभावाचे गौतमने ठरविले या मैत्रीचा पुरेपूर लाभ उठू हो तिचा विश्वासघात करून त्याचा धनसंचय उकळू गौतम बोले मित्रासे अधिक धनप्राप्ती करण्याचे चल जाऊ दूरदेशी सुकमाई करूया पिताच्या धनसंचयावर जी जगतात पोर त्यांचा पुरुषार्थ कसला बरं आहे मिळवावे धन तोच खरा पुरुष मित्रा मणिकुंडला गौतमचे बोल मनी लागले वडिलांकडून थोडे धन घेतले मणिकुंडलने हो भले निघाले ते दूरदेशी मजल धर मजल करीत असता गौतम विचार करी चित्ता याचे धन मिळेल कैसे आता काहीतरी उपाय करावा मित्राशी लावी गौतम पैज अधर्माचा होतो दो दो आज सत्याचे नाही राहिले काज तुझे काय म्हणणे आहे मणिकुंडल म्हणे हे असत्य आहे सत्याचा विजय आहे सामान्य जण पुसून पुसून पाहि तर धन द्यावे लागेल मणिकुंडल म्हणे मान्य मला पुसू लागले सर्व लोकाला बऱ्याच जणांनी ऐसा कौल दिला सत्याचे दिवस राहिले नाहीत मणिकुंडल पै झरल्याने त्याचे सर्व धन घेतले गौतमाने परी नाही सोडले सत्य बोलणे त्या वैशाने गौतम आता धनिक झाला मणिकुंडल धनहीन झाला परी नाही सोडले सत्याला काही केल्या गौतमाने त्याचे हात छाटले विचारे मित्रत्व आहे की सुटले गौतमाला मणिकुंडल बोले मित्रत्वात शत्रुत्व नसते कधी माझे जरी तू घेतलेच प्राण सत्य नाही त्यागणार आपण असत्याने वागणार पापाची खान हे ध्यानी ठेव मित्रा गौतम भयंकर क्रोदिष्ट झाला फोडले मित्राच्या दोन्ही डोळ्याला ते तेथेच टाकून अंध मित्राला पळून गेला विबुध मणिकुंडल बोले देवाला मी असा काय गुन्हा केला नाही धरले असत्य पक्षाला का बरे शिक्षा झाली त्याचा शोक पाहून योगेश्वर आले धावून अभिभीषणी रूपात येऊन त्याला पूर्ववत केले मग तो एका नगरात गेला राजाची दवंडी कळली त्याला राजाच्या नेत्रहीन पुत्रीला नेत्र आरणे होते हे जोखमीचे काम करेल त्याच राजा सर्व राज्य देईल पुत्रीचे कन्यादान करेल स्वहसते मणिकुंडलाने विचार केला की राजकन्यावर राज्य कशाच पाहिजे असती परंतु आली दृष्टी तर फार छान होईल विभीषणाने दाखविले होते डोळ्याचे औषध ते त्वरित गेला तेथे मणिकुंडल औषधीसाठी दाखवलेली औषधी आणली ती सारस डोळ्यात घाली राजकन्याची दृष्टी आली त्याच्या उपायाने राजा प्रसन्न झाला पुसले त्याने मणिकुंडलीला माता पिता कोणा तुला या देहाचे नाव काय मणिकुंडलने सविर सा सांगितले जुनात घडलेले सगळे राजाने प्रसन्नतेने दिले आणि मुलगी राजा म्हणे हा सत्याचा जय अधर्माचे नाही असं कधी भय असत्याने जरी मिळविला विजय परी तो चिरकाल नाही राहणार ही आहे कथा ब्रह्मपुराणी सांगितली वेदव्यासांनी मनी विचार पहा करून म्हणजे कळेल की सत्ययुगी लोक होते ज्ञानी त्यांची संगत असे सुसज्जनी असत्या चालवले नसे मनी नसे छोळकपट नंतर त्रेतायुग आले अधर्मी लोक काही झाले असत्याची बाजू उचलू लागले स्वार्थासाठी पुढे तर अधर्मी झाले निम्मे लोक कसलाच ना राही नाही राहिला धाक वेदशास्त्र ग्रंथ कैकमाने नसे झाले झाले द्वापार युग म्हणून भयानक असे कल नाही जाणं हल्ली कोणा वेदशास्त्रांची ढिंगल टवाळी करते साधू संतांची चाली निंदाना लसती धर्मासी आपल्या नावे ठेवती वागतींनी धर्मवादी देवादिकांसी नाही राहिला मान पूजा आर्जा विसरून गेले जन कुळाचार्य आणि कुळाभिमाना सोडून दिला सन्मार्गाचा त्याग केला नीतिमत्ता नसे औषधाला बलात्कार भ्रष्टाचार म्हणून बोकायला या युगी स्वार्थासाठी खून पाडती राहिली नाही कायद्याची भीती पैसा सर्व समानती हल्लीचे लोक माणूस नाही आई वडिलांचा नाही राहिली नाती गोती शेजार धर्मईचा भस्मास रुकोपला नाही कदर कोणाची वशिले कहर झाला कुणी पुसेना गरीबाला कुंपनाच खाऊ लागले शेताला हाय हाय रे दुर्दैवा सुज्ञाने यातून बोध घ्यावा असत्याचा त्याग करावा नीती धर्म जो यातच आपले कल्याण आहे विरचित हा ग्रंथललामृत सुखद हो भाविका प्रत हे समागने ईश्वरा इथे द्वितीय अध्याय समाप्त सिद्धेश्वर महाराज की जय संत शिरोमणी गजानन महाराज की जय आद्य जगद्गुरूरामानंदाचार्य महाराज की जय रामचंद्र की जय परमपूज्य कानिफनाथ महाराज की जय जय श्री गुरुदेव Yeah, a